इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना आता कमी होणार आहेत. विशेषतः तान्हुली बाळं आणि रोज ज्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं त्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. कसं शक्य होणार आहे हे सगळं पाहूया. तान्हुल्या बाळाला इंजेक्शन दिल्यावरच्या या वेदनांचा त्रास आता वाचणार आहे. तशी इंजेक्शनची भीती सगळ्याच वयोगटांमध्ये असते, पण जर इंजेक्शन दिल्यानं होणारी वेदना जर जाणवलीच नाही तर कूल सेन्स या उपकरणामुळे हे आता शक्य होणार आहे. इस्रायलमध्ये संशोधन केलेलं हे उपकरण नुकतंच भारतात लॉन्च झालंय. पुण्यामधल्या ईश इंटरनॅशनलनं हे उपकरण नुकतंच पुण्यामध्ये उपलब्ध करून दिलंय. त्या लसींसाठी देण्यात येणारं इंजेक्शन आहे, ह्याचं काहीही नाही म्हटलं तरी त्याचा त्रास खूप होतो. छोटं आपण स्वतःला जरी आपण एक इंजेक्शन घ्यायचं म्हटलं तर त्रास होतो, आणि त्याचा फोबिया बऱ्याच लोकांमध्ये असतो की इंजेक्शनचं भीतीमुळे बरेच लोक हॉस्पिटलमध्ये जायचं नाही म्हणतात. लहान पोरं तुम्ही जर एखाद्या दवाखान्यात गेलं तर बऱ्याचसा रडायचा आवाज वगैरे येतो. तर त्या सगळ्यांचं दुःख कमी करण्यासाठी ॲड्रेस केलेला हा एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे. कूल सेन्स या उपकरणात अल्कोहोलिक जेल आहे. हे जेल ऍप्लिकेटरच्या मदतीनं त्वचेवर पसरवलं जातं. या रासायनिक प्रक्रियेमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि काही क्षणांसाठी तो भाग बधीर होतो, त्यामुळे इंजेक्शन दिलेलं समजत नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही ब्लड लेटिंग करतो तेव्हा पेशंटला टोचावं लागतं. प्रत्येक टोचन पेनमधून वाचवायला कूल सेन्स नावाचं आहे जे लॉन्च झालं आहे. दिस इज द बेस्ट प्रोडक्ट दॅट कॅन बी अवेलेबल इन दी वर्ल्ड. And the mechanism it works on, it causes local refrigeration anesthesia. Patientला local बधीर करून तुम्ही मग त्याच्या स्वीट टोचून किंवा काय छोटं प्रोसिजर पण करू शकतात आरामात. भारतातल्या जवळपास 10% लोकांना इंजेक्शनची भीती वाटते, ज्याला ट्रायपॅनोफोबिया म्हणतात. जन्माला आल्यापासून वयाच्या 5व्या वर्षापर्यंत लहान मुलांना अनेक लसी दिल्या जातात. साहजिकच इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना झाल्यानं आयुष्यभर ही भीती मनात राहते. मात्र कूल सेन्सचा वापर केल्यानं ही भीती नाहीशी होणार आहे, आणि ज्याचा फायदा डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही होणार आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.